वडिलांच्या निधनानंतर त्यांचा व्यवसाय सक्षमपणे सांभाळायचं स्वप्न बाळगून जयदीप पाटील या तरुणानं वडिलांचं गॅरेज सांभाळायला सुरुवात केली. मात्र गेली 30 वर्ष सुरू असलेलं त्यांचं गॅरेज अचानक महापालिकेनं उद्ध्वस्त केलंय. ऑटो क्लिनिक या त्याच्या गॅरेजवर ज्या कारणांसाठी मनपानं बुलडोझर फिरवला तो प्रकारच संशयास्पद आहे. गॅरेज मधलं सांडपाणी पावसाळी गटारात सोडत असल्याबद्दल मनपाचा आक्षेप आहे. गॅरेज साठी स्वतंत्र लाईन दिलेली नसताना पाणी सोडायचं कुठे हा जयदीपचा प्रश्न आहे. गॅरेज साठी अनधिकृत नळ जोडणी घेतल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. मात्र अनधिकृत नळजोड शोधूनही सापडला नाही असं मनपाचाच रिपोर्ट सांगतोय. गॅरेजच्या जागेवर अनधिकृत शेड उभारल्याची महापालिकेकडे तक्रार आली. अनधिकृत शेड स्वतः काढण्याची तयारी जयदीपनं दाखवली होती. असं असताना कुणा एका बाबाच्या दबावाखाली कारवाई झाल्याचा जयदीपचा आरोप आहे. स्वतःला हिंदू एकता आंदोलनचा उपाध्यक्ष असल्याचं सांगणारा शैलेंद्र दीक्षित हा बाबा आपल्याला नाहक त्रास देत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या बाबाला हप्ता द्यायला नकार दिला म्हणून त्यानं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कारवाई घडवून आणल्याचा आरोप जयदीपनं केलाय. कमीत कमी 15-20 गॅरेजेस आहे, स्वतः 5 वॉशिंग सेंटर आहे, शेजारी 5 वॉशिंग सेंटर्स आहे. कुठेही कारवाई कुठल्याही प्रकारची झाली नव्हती. माझे एकट्याकडे ह्याला हप्ता नाही देता ह्याचा ह्यानी RTI मिसयूज करून ह्यानी ऍप्लिकेशन करून ह्यानी कारवाई करायला लावली. विशेष म्हणजे जयदीपच्या गॅरेजवर कारवाई करताना शेजारच्या व्यावसायिकांची बांधकामं जैसे थे ठेवण्यात आली. त्यामुळे कारवाई बाबतचा संशय अधिकच वाढतोय. महापालिका सभासदांना ही गोष्ट कळते मात्र ती प्रशासनाला मान्य नाही. बांधकामाची परवानगी आम्ही विचारली, बांधकामांनीच आहे ना मला की याला परवानगी बेकाही बांधकाम आहे याला परवानगी दिली नाही. तेव्हा बांधकामांनी नोटीस देऊन संयुक्त कारवाई केली आम्ही, त्यामध्ये संयुक्त कारवाई करून नोटीस देऊन त्याला आपण त्यामध्ये बेकाही बांधकाम तोडलं. मनपा अधिकारी आणि कर्मचारी या दीक्षित बाबाला वचकून असतात अशी चर्चा आहे. तो मनोरुग्ण असल्याचं कारण देत पोलीसही त्याच्या वाट्याला जात नाहीत. आता तर या बाबाची डिमांड आणखीन वाढल्याचं जयदीप सांगतो. व्यवसाय पुन्हा सुरू करायचा असेल तर व्यवसायात 50% पार्टनरशिपची मागणी या बाबाने केली आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकारीही सेटलमेंटची भाषा करत असल्याचा त्याचा आरोप आहे. या ठिकाणी काही बेकायदेशीर घडत असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. पण प्रश्न असा आहे केवळ एकट्यावरच का, आणि त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे महापालिका प्रशासन कुणाच्या आदेशानं चालतं? महापालिका अधिकाऱ्यांच्या की एका गुंड बाबाच्या? व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, जी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.